दरम्यान काँग्रेसच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला जातो असं अजित पवार म्हणतात. त्यांनी कुणाचा काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे. कारण पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकार चालवलेली आहेत. हे काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो. आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही. ट्रेंडिंगला त्याच्यामध्ये राज्य सरकारचे जे सेंट्रलनी घालून दिलेले ज्या काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या बाहेर कुठंही न जाता जेवढी आर्थिक शिस्त त्याच्यामध्ये ठेवता येईल तो प्रयत्न सरकार म्हणून आम्ही सगळे करू. अर्थमंत्री म्हणून मी पण त्यात बारक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.